आताही तुमकां आदरपूर्वक नमस्कार बहुमनाधिक यांचा आशीर्वाद घेऊन ही मुलाखत सुरू करतात देखून ती फळादीक जातली हे विषयी माझ्या मनात तरी दुबावना तुम्ही असामान्य कलाकार हा एक सामान्य रसिक या आमचे मधले नाते आईचे मुलाखतीत देखून तुमच्याकडे एक मागणे मजो खो शब्द असं तसं पडलो जर तुम्ही वड मनान माफ करतो ताई तुमकां फाटल्या पंधरा सोळा वर्षांच्या काळात कितलेशेच पुरस्कार मिळत तुम्ही पुरस्काराची अपेक्षा केना बाळगिली ना आणि पुरस्काराखी केस केलो ना पण सरकारांनी संस्थांनी लोकांनी आपले कर्तव्य समजून आपले ॲप्रिसिएशन दाखवून हे पुरस्कार तुमका भेटले एकोणीशे पंच्याऐंशी वर्षा संगीत नाटक अकादमीन तुमचा भोवमान केलो त्यांनाचे राष्ट्रपती व्यंकट रामनांच्या ह्यांच्या हातात एकोणीशे सत्त्याऐंशी वर्षा तुमक पद्मभूषण ह्या भोवमान भारत सरकारान तुमचा भोवमान केलो एकोणीशे त्र्याण्णवात गोंयच्या गोवा टुडे या नेमाळ्यान तुमका त्या वर्षाची प्रमुख व्यक्ती म्हणून सन्मान केलो एकोणीशे सत्त्याण्णवात संगीत सम्राज्ञी पुरस्कार तुमक मेळ्ळो त्या उपरांत सनातन संगीत सन्मान इंटरनॅशनल इंटरनॅशनलचा सम्मान गोदावरी गौरव भारत गानरत्न ही तुमच्या स्वामीजींनी दिल्ली तुमका पदवी आणि मागीर छत्तीसगड या नव्या राज्याचा राज्य पुरस्कार चक्रधर सम्मान व्हि तुमक मे आणि पैर प्रजासत्ताक दिसाच्या मुर्तार भारत सरकारान परतून पद्मविभूषण हो पुरस्कार देऊन तुमचं परत एक फावट गौरव केला पद्म पुरस्कारामधी पद्मविभूषण व सगळ्यात उचल सन्मान व ह्या सन्मानात तुमचो गौरव जालो आणि तातूत आमक गोयकारांक गोयकारांकच नय तर समस्त कोकणी भाषी समाजाक एक वेगळेच तर आनंद जालो आणि अभिमान दिसलो ही आमची भावना पण हो पुरस्कार जेव्हा जाहीर जालो त्यांना ताई तुमची भावना कितें झाली ती आम्ही सांगशात पहिली गोष्ट म्हणजे वेगवेगळी वेगवेगळे पुरस्कार ज्यांना जनता कलाकारांना दिता त्यावेळे त्या, त्या आनंद भरून उरता अशे जरी असले तरी तो पुरस्कार मेळे नंतर कलेची पुढे अजून साधनं करपाची आसा कारण चे अंतिम सत्य जोपर्यंत आमक तो तोपर्यंत हे पुरस्कार आमकां बोळ देतात शक्ती देतात त्या अपरंपार अद्वैता वचपाची शक्ती केन्ना केन्ना कमी पडटा कारण कितें जाता की साधन करता आसतना काही वेळार काही प्रश्न असे उपस्थित जातात की त्यांची उत्तरं मेळणात उत्तरांचा अर्थ अनुभूती नाही प्रत्येक गोष्टीची अनुभूती आयल्या शिवाय मनशा ज्ञानप्राप्ती जायना ती अनुभूती आणि आमकां वाट पळोवची पडटा अंत अंतःकरणातल्या त्या प्रश्नाची उत्तर पर्यंत वाट पळोवची पडटा आणि अशी वाट आमी थकून वयता केन्ना हात पांय गळून वयतात अशी वेळार तुमच्या पुरस्कारांची जेन्ना याद जाता त्यांना परत पयाा माती बळ येतात दिसता थं गोयतले खुपशे कलाकार जे व्हड झाले जे देशात नामनेक पावले देशा नामने पावले पवले कलाकारा कलाकारांविषयी आमचो एक अनुभव असो असा की साधने खातीर किंवा गोयात संद नाशिल्ली म्हणून वसाहतवादाच्या काळात ते भायर गेले भायर गेले तांकां एक मोठे क्षेत्र मेळ्ळें ते व्हड झाले आपले साधनेन वड झाले पण वड जात केन्नाय तांचो आपले भाषेकडला गो, गो, कडलो संबंद दुरावलो ते पयस गेल्ले भशेन दिसले आपण गोंयकार म्हणून सांगपाचो अभिमान तांचे मदीं आमकां दिसलो ना जितलो तुमच्या संबंदान दिसता तुमची कोकणी भाषेकडली संकळ अजून इतलीं वर्सां तुम्ही भायर रावली तरी तशीच असा घडये म्हजे परस एक्सप्रेशन्स किशोरी ताई अशी वापरता जी आम्ही सोडल्यात आमचे पिढिये सोडल्यात ही कोंकणी कडली संकळ आणि तुमचो गोंयकारपणा विशींचो अभिमान तुम्ही अभिमानान संवसाराक सांगतात की आपण गोयकार आपलो जन्म गोंयांत जालो आपण को, कोकुड्डी गावची म्हणून हे जे कोंकणी कडली संवकळ हो जो विशींचो अभिमान हो तुमचे बाबतींत जो एक्सेप्शनल असो दिसता अपवादात्मक असो दिसता तो असं उरपे कारण किती तुमच्या नजरेनं <laughs> पहिली गोष्ट म्हणजे जी अपवादात्मक अशी तुमक दिसता ते मागे रक्ता भितरच असा मागेले माहेर हाचे सासर हांचे पण माई मगेली वयाचे वयाच्या सव्वी वर्सांचे बापूय गेलो त्यामुळे आमक तिघांचे संगोपन सर्वत्र दृष्टीन म्हणजे शैक्षणिक दृष्टीन म्हण किंवा खंच्या दृष्टीन म्हण जे तर ते गोया जाणे शक्य त्या वेळार म्हणून ती मुंबई आली आणि तिने आमक जे शिक्षण दिले जे संस्कार दिले ते सगळे या गोयच्या भूमीक रुजू जे संस्कार आमगेले त्यामुळे आम्ही ल्हानाची मोठी पळी जी झाली ती गोवन संस्कारातल्यानंच झाली त्यामुळे तित कांय विशेष ना हे जे तुम्ही आता विशेष म्हणून काढला ते मला काय समजना म्हणजे यू मे कॉल मी सण पण असे दिसता की आम्ही लहानपणापासून आमच्या माईची गाव कुड्डी आम्ही शाळेतल्यान एक महिन्याची आमक रज पडताली त्या वेळेला आम्ही ती गायकी घेऊन येताली हांगा आणि आम्ही वचून कुड्डे राहताली मला याद जाता की कुड्डे आमे सतरा खोलिंचे घर मागे मायले सिस्टर म्हणजे वर्ष परंपरागत आयलं घर ते तातूंत एकय दिस पंख नाशिल्लोच म्हणा पण पंख्याची केन्ना म्हाका केसले ना अशी त्यावेळीची परिस्थिती आशिल्ली हवामानाची आमकां केन्ना घाल घालना किंबहुना त्या दाटेक वाटेक रानाच्या आम्ही रावता आसतना हाये जे जे पण पळले त्याचे मजे मनाचे इतली खोल संस्कार झाल्या की या जगातली खची भूमी मला ह्या भूमिपेक्षा सुंदर सत्य अशी दिसना ह्या भूमिचे एक वैशिष्ट्य मला उलशे दिसता हंगा ते असे की जे नैसर्गिक भूमि मनीस नैसर्गिक रित्या रावता हे या सौंदर्य हे मनस सौंदर्य असा दृष्टीतली सौंदर्य गोष्ट वेगळी पण त्या त्या नैसर्गिक निसर्गात रावणाऱ्या राहणाऱ्या मनशां ज्या पळ मनाचे सौंदर्याची एक वरदान दिला ह्या भूमीत ते मन भारी प्रेमळ असं हांगा ते मन हळू असा ते मन तीव्र संवेदनशील असा जसे म्हाका दिसता हांव आसा, हे हाय सांगले शिवाय कळचे असेच माझे आयुष्य असा wow, 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 wow. गोंयची भूमी ही अत्यंत पवित्र भूमी आसा, कारण थंय निसर्ग वाडटा तो निसर्ग आम्ही वाढयनात आम्ही वाडलेलो निसर्ग वो तितलो चैतन्यपूर्ण असणेच शक्य ना न जित नैसर्गिकरित्या वाडटा आता परिस्थिती वेगळी झाली म्हणजे कशी एक एक उदाहरण म्हणून सांगतो तुमका बी दिस इज ऑफ द ट्रॅक बट मी लेट मी सांगू सांगू गिव आउट माय माइंड ना, like ना, like ना, ना तुमची भावना समजून घेऊन पोस्टर तर आम्हाला आम्ही रजे गुड डे होईल ताळेपळे मागील माईली वडली आहे की ते म्हणतात हे का काजूर झाडा आम्ही झाडा वडली बाग अशी माईली थंय आम्ही तो त्या जव वो पालो सुकलेलो सुकलेला पो भीतर खोडक काढाली घोडका <laughs> त्या घोडक्याची घराने हाडून भाजी करप आणि ती खाऊ ह्या <laughs> वेळा जे हो हा गेले त्यांनी एक घोडूक सुद्धा मला मिळाली ना दिसले म्हणजे ते वट दिसले कसे त्या ज्याका त्या अनुभव असा त्याक बट बटमोगऱ्यान लाल वडली वडली फुलां वडली वडली बोनशिस्ते गुच्छ खच्या तरी ओळ एक व्हावता आणि त्याच्या किनारे असतात ते दिश्टी पडले ना मला वाईट दिसले माझी इतकीच विनंती गोंयची जे सौंदर्य आसा जे नैसर्गिक सौंदर्य आिकचे ते, ते वाडीक लागचे असे तुम्ही करात अशी माझी विनंती असा हा हंगा राहून योग्य सांगले आणि म्हणजे कांदळा फुलां वंवळं वडली अनंत फुलां ही दिष्टी पडणार आता ती तुम्ही कोणें करपाची कर आणि दुसरी कितें जाता आमे गरमेंट आता सांगता झाडां वाढयात झाडां आम्ही वाढयली झाडां आणि कुदरती आसलेली झाडं हात खूप मोठा फरक असा ती जतन करून दवरची अशें म्हाका दिसता आता गोया हांव जेन्ना येता त्यांना पहिलीचा निसर्ग पहिलीचे पक्षी खंबी बसून उलय ले, आता तां भं दिसता ते <laughs> येणार बिल्डिंगे पळोवन भंय दिसता तांची जर इतले जर झाबेद हाणतात त्या विचारले किती <laughs> तर असे हे गोयचे भूमीचे सौंदर्य आज जरी नसले तरी जे जे हायन पळले ते सगळे हृदयस्थ दले आणि त्याचे पेक्षा वडले असे काही म्हाका आयुष्यात दिसले ना म्हणून हा गोयचे ताई तुम्ही एक खूप महत्त्वचे सत्य सांगले गोयची ही सैम संपत्ती आम्ही सांभाळून दवरली ना गोय हे गोय उरचेच ना एक प्रश्न महीविषयी सर्गेस्त मगोबाई विषयी हजे कारण असे की तुमचेकडे संवाद भाग्य आमक मेळा तसे भाग्य महीकडे संवाद करपाचे मेळ ना तुमची जी गोयविषयीची भावना असा तशीच माईची आशिल्ली तेच तुमी घेतला तीच परंपरा घेतल्या काय तुमच्या बाबतीत आणि मांच्या बाबतीत थोडंसं फरक आशिल् माई माई गोयाचे असे ठरले नंतर एक महिनोभर तितुकच असता ती शी वॉज हॉन्टेड आणि वडले वडले ट्रक्स बी भरपे हाई आगे आता गोया पेडे मेळात कापूर मेळात सगळे मेळात ना 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 तू चढ शानपण शिकू नका आपण करते बरोबर असा वडले पेडे भुरग्यांक खाणे पिणे दोन ट्रंक ट्रंक पहिलीचे आमगे थंय बॅगं आशिल पण ना ती तिघेले ट्रंक भरताली त्या लोकडाचे काका ट्रंक न्ही ते का कापूर म्हण उदबत्ते म्हण वात्यो हो, तीनशे चाळीस काय किती वाती दिवस वर्सभर राहून ती करताली स्वतःच्या हातान हे गोयचे प्रत्येक तिघे शरीरांक शर, शरीर अंतर्गत शरीरच्या बाहेर जो एक एक कण तिघे गोयचा हाय पळला तो नुसतं पळलं ना हा तो माझे भीत केलं म्हणून कळले बी ना अशी मागेली मही हंगा चढ राव मेळची म्हणून कितली कितली निमित्त सांगताली ती मला काकोडे आमच्या आत्याले घर आसा मावशेले थं वसून ती राह पांच पांच स सेने थं रा एक येदा असो पक्षी त्या आत्याला भारं आंकडा उलय तिने माझा धावत धावत म्हाका आली पळय पक्षी पळय कितलो सुंदर उलयता तो गोंयचो पक्षी न्ही म्हणून स्पेशल <laughs> असले कितले तरी पक्षी उलयतात बाजारात पण तिका त्या इतल्याशे शेवणे येदेशे त्याची किंमत तर माई बद्दल हा किती उल तुमचे कडेन माय गाणी सुद्धा ह्याच भूमीतले म्हणून नैसर्गिक आशिल्ले mm -hmm. माेली गाण्याची शिस्त ही नैसर्गाची शिस्त आशिल्ली ती तिका गोयांकच मिळ्या शिस्तीतलीन जी मनाची साम्यावस्था येता ती साम्यावस्था म्हणजे माहिले गाणी आशिल्ले तिक सदांच एक दुःख जरूर जाताले ते बी हांव तुमच्या मुखार उलयतां ते असे की गोयकारांना हा दर वर्ष सांगू येता रवळनाथां तिथीक आपयता वर्तमानपत्रां प्रसिद्ध करता कोण ये hmm. hmm. गो बाय गोंयकारांक कित जालां कित्या येना ते तिक खूप वायट दिसतालें पण मी गेले उपरांत आसूं पण तुम्ही जो तिजो सुहळ केला तें पळून माई ही माझी गुरु आणि गुरु मरना गुरू हो गुरु हो चिरंतन आसता तर हांव जर तिजे कडेन गुरू म्हणून पळयत आसन तर ती हांगा आसा आत्त सुद्दां ती तुमचे कडेन पळयता म्हजे कडेन पळयता अशें म्हाका दिसता आनी जर ती गोंयची जर सामकी जर भर भर भरून जर गोंयची नासता आशिल्ली तर ती हांगा आसा अशें म्हणण्याचें धैर्य म्हाका जायनाशिल्लें बरोबर सामकें खरें सर्गेस्त मगोबाईची सासाय या माटवांत असाच आणि ती आमकांय जाणवतं ताई ताई हा विचारता शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात तुमचे सारखे व्हड कलाकार जाऊन गेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार या गोयच्या भुमींतल्यान जन्मात आयले हे सगळे एक विशिष्ट काळांत घडले पण हे हजे फुडे घडोवपाची क्षमता या आसा अशें तुमकां दिसता आणि दिसता जाल्यार कशे तरेचें वातावरण या भुमींत आसचें पडटलें आता तुम्ही कडेन सकल जे बसले उलयल्ले ते असे की आमच्या गो या गोयकां बरेचशी इन्फ्लुंसीस झाल्या पर्टिक्युलरली पोर्चुगीज इन्फ्लुएन्स ब्रिटीश इन्फ्लुएंस ताज्यामुळे गाण्याचे बऱ्याच परदेशी संगीतचा प्रभाव पडला हे बी खरें आसा एक टी व्हीचे मुलाखत वडला प्रोग्राम केला मुंबई व्हडले वडले लोक उलयले बी तांकां फ्युजन असं एक कॉन्सेप्ट सगळी कलाकारां पसंत असा मला तो पसंत ना त्याचे कारण मुसलमान हिंदू जावचे आणि हिंदून मुसलमान जाचे हे असताना सुद्धा दोन मनशां एकमेकांचे प्रेम करू शकतात एकाच वेळार मरू शकतात अशें आसतना हे अननॅचरल किंवा अनैसर्गिक की गोष्ट कितें करची ताजी फलीत कितें बरोबर जायत दिसना आता ही तुमच्या किती म्हणतात ते का क्रिसमस जे असे गीतं असतात कॅरोल्स इतकी सुंदर असा ती ती आयकत रावची भितर वचून हो हा माझे माझी इंडियन नेस करचो म्हणत एडल्ट्रेशन जाता अशें म्हाका दिसता ॲडल्ट्रेशन म्हणजे दूषित जाता असे म्हाका दिसता तेंगेले ते सुंदर असा ते सुंदर दवरचे तसेच आमगेले सुंदर पळय असा तेय बी आम्ही जतन करूक जाय असे म्हाका दिसता तेन्ना ह्यो फ्युजन प्रकरण कितें म्हाका म्हाका समजना म्हाका ज्ञान मातशें हितूंक कमी आसा पण म्हागेली कला जेन्ना हांव विचार करता तेन्ना म्हाका एक गोश्ट तुमच्या मुखार सांगनशी दिसता बरो संदी तुम्ही दिल्या त्या संधीचा हांव फायदो घेतलेच आज आणि तुम्ही ओट उठून तु, वचूकच जायना असे <laughs> माझा आग्रह असा तुमकां भूक लागतली तशी बी लागतली ना म्हणून <laughs> अशें आसा की फ्युजनचो अर्थ हेंय बी नाही आनी तेंय बी नाही अशें न्ही आणि हे बी वाढलं आणि ते बी वाढले जाता आशिले तर फ्युजन वॉज एक्सेप्टेड वी वूड एक्सेप्ट रेडिली पण तसे जायना म्हणून आमच्या हिंदुस्थानाचे भारताचे जो परदेशी प्रभाव पडला तो जर तुम्ही काढलो कुशीन तर तुमकां अशें दिसतले की आमच्या आजचे जे पळय सप्तक आसा इट इज नोन एज टेम्पर्ड स्केल टेम्पर्ड या शब्दाचा अर्थ तुमकां खबर असा जे नैसर्गिक तत् सप्तक भरतान दिलां दिला आमके आम थंय चार मतं भरत मत हनुमत मत आनी कसले मत कसली मत त्या चारही मतांची एक एक सुरी अशी स्टेटमेंट आसा ते म्हणतात सात सूर आसात सात सडले कडल्यान आठ हो सूर ना म्हणून आम्ही ताका सप्तक म्हणतात आता इंग्लिशात हेच जरी असले कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट ऑक्टिव्ह असा आठ सूरांचा सात सूरांचं असा हा किती म्हणतात सात सुरांच्या सप्तकाचो विचार आम्ही किती करणार जे संवादात्मक सूर असतात एकदा जे स्थित झाले नंतर गंधार खा निसर्ग सांगता आम्ही न्हय कारण नादात्मक विश्वास असा हे ब्रह्म असा म्हणून तो गंधार पळे असा तो स्थानाचेर खंयचे खंयचे बिंदूचेर स्थापित केला हे आमकां आयतेच पूर्वजांनी सांगून दौरला आणि ती आम्ही मोजून चार तीन दोन चार चार तीन दोन अशी आम्ही श्रुती व्यवस्था केली असताना सुद्धा साली स्थानाचेर सिद्ध करणारी मनशाचं म्हाका विचारच करूंक जायना अशा पळया तुम्ही झाड वाटतात झाडाची मूळ दिसू तुमका हां पण त्या मूळ नसला ते झाड वाढणं तसेच आमेलं प्रत्येक स्वराचे अस्तित्व आसा म्हणूनच आम्ही आहत आणि अनाहत असे नाद दोन वळखतात तर ही जी पळे ज्ञान ज्ञान असा ते वैदीक परंपरेतल्यान आय ज्ञान असा ती खरी परंपरा असे हा मानता ते नदरेन भारतीय शास्त्रीय संगीताक ह्या गोंयची भुयेंत कितें भवितव्य आसा अशें तुमकां दिसता आसूंकूच जाय कारण जर गोंयची भुमी नैसर्गीक आसात तर थंय निसर्ग रावले शिवाय रावचो ना फकत आमी पळोवंक जाय मातशें कितें जाता म्हाका सदां अशें दिसता की हांव जर रस्त्या वयल्यान वयता ह्या बिल्डिंगाची बांदकड सोडात तुमी ज्या ठिकाणी खरें निसर्ग आसा त्या ठिकाणी आमच्या काकोड्याक अजून निसर्ग आसा चलता आसतना वाटेर गवतांची इल्ली 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 गवत असता थंय एखाद्या वेळ एखादेंच फूल येता पांय पाय दाज धैर्य जायना इतली जर की तशें दिसना ना तुम्ही गोयकार नी अशा म्हणून त्या इली ल्हान फुला सुद्धा दुख नये असो एक विचार मनाक येता इतले नैसर्गिक वातावरणांत नैसर्गिक संगीत जतन करचे काम आसा जे आम्ही अजून करणार उदाहरणार्थ आकाशवाणी दूरदर्शन एडवर्टीजमेंटार पैसे मिळतात म्हणटकच हांवें तांकां ता। सांगलें तुम्ही म्हागे प्रोग्राम दोरू कारण कारण आसा आई की एक राग मागे सवाय तास चलता तातूर भितर जर भी जर ॲडवर्टीजमेंट घातली कितें तर मागे एक पांय कापलो एक बोट कापले हे भानगड नाक म्हणले तुम्ही आकाशवाणीक हे करणे शक्य असा आकाशवाणी आठवड्यातल्या सात दिसातले सातही दीस निदान पाच दिवस तरी ह्या शास्त्रीय संगीताची परंपरा गोयकारां वाढोकूच जाय अशी म्हाका आग्रहाची विनंती असा आणि जे तुम्ही कातारा आयकतात जे तुम्ही वेस्टर्न म्युझिक आयकतात जे पॉप जे ज्या जे जे किती तुम्ही आज ऐकतात ताजेपेक्षा वडले त्याचे पेक्षा निसर्गा निस निसर्गाकडे म्हणजे किती म्हटलं कुशीक वरणारे जे संगीत असा ते जर आम्ही गोयकारांनी उडयले तर म्हाका दुसऱ्या उपदेश करपा जाग मेळची ना माझे खातीर तरी करात ताई हांव तुमकां सारखे समजलं जाल्यार या गोंयच्या पोरसांत उदंड फुलां फुलुनी तातुतलीच थोडी फुला परमळटली आणि संसारमळ पवतली है पण ते, ते आज जायना आम्ही गोवा कला एकमी हांव स्पष्ट उलय म्हणून माझ्या रागार जाऊ नकात कारण हे गोय अशें असे दिसता म्हणून उलय उलयना दुखल जाल्यार हांव तुमची मनापासून माफी मागता पहिली म्हाका तत्वाशी संबंध असा मनशांशी ना मनशां आज असतात हा आज आसा फाल्यां नसतं पण तत्वां कायमची असतात तेना त्याची कदर धरून आज नाटक अकॅडमी जे पळे जाता ते म्हाका आवडना कला एकमी म्हणजे असे कला एकडेमी सॉरी oh, yeah, <coughs> की दर पाच वर्सांनी एक गुरु बदलतात हा म्हणत ज्या ज्या गुरुकडे ही भगी शिकली ती दुसरी गुरुकडे शिकता असताना त्यांच्या मनाची अवस्थेचं तुम्ही केना विचार केला कोण आयलो म्हणटा असे पळय या रागा हो वादी आसा आनी हो समाधी आसा हा बाय शिकात येता तो म्हणता समजा हांव आयले हांव भिंबलासाचो वादी गंधार आणि निषाद म्हणता कम्प्लिटली अगेन्स्ट दी ट्रेडिशनल वे ऑफ लर्निंग अँड टिचींग वी डोंट डिपेंड अपॉन बुक्स वी डिपेंड अपॉन दी द एक्सपिरियन्सीस द रियलायजेशन्स दॅट वी गेट वीच आर ट्रू तर पुस्तकांक जे पुढे बरेल ते शिकून भुरग्यांक गाणी येत असं मला दिसना कॅसेट करून गाणी येत असे मला दिसना गाणे हे जिवंत चैतन्यपूर्ण असं ते चैतन्य चैतन्याक भिनूक जाय त्यांनाच गाणी येतली हे पर्टिक्युलरली भारतीय शास्त्रीय संगीत आता भिवू नका तुम्ही हा शास्त्रीय म्हणजे काय वल्ली काय म्हणजे अवडंबर माझ सारखे काय शास्त्रीय म्हणजे कायदो आता उदाहरणार्थ right. हा मात ऑफ द ट्रॅक वयता उदाहरणार्थ एक हा राग गाता असे समजयात तुम्ही वो राग म्हणजे कितें हेच आमक मुळाक खबर ना राग म्हणजे आम्ही किती म्हणटा खबर असा अवरो वादी संवादी विवादी अनुवादी वो राग न्हय तो राग जन्म कसो कसं किती आयलो ताजे फाटले त्या रागांतल्यान व्यक्त जाणार ववणारा oh, जो पण भाव असा तो भाव महत्वचा त्या भावाक संयुक्तिक असे नाव आम्ही त्याका आम्ही हिंडोल म्हणतात आम्ही बहार म्हणतात आम्ही वसंत म्हणतात mm -hmm. आता असे किशोरी कल्याण सुद्धा करू शकता काय ना मलबार मां मल्लार करू शकता किती करू शकता हाय करची काय ना जो विचार जे संगीत करता ते शास्त्रीय संगीत असा जो भाव तुमकां दाखवचे असा तोच भाव तुम्ही स्वरात व्यक्त करता काय ना हे जाणून देणारे ज्ञान संगीतचे संगीताचे ज्ञान असा तोच भाव व्यक्त करता असताना तुम्ही किती करूंक जाय तर तो भाव व्यक्त जातलो हे सांगणारे ते शास्त्र आसा म्हणजे खरी म्हणजे भारतीय संगीत शास्त्र हे भारतीय भावशास्त्र असा भाव भावसंगीत म्हणजे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत असा हे सांगणारी गुरु आज अकॅडमी सारखी इन्स्टिट्युशन येऊचे अशी माझी भारी इच्छा असा त्याचे खात्री त्यांनी पूर्वीचे रसशास्त्र शिकचे नाट्यशास्त्र शिकचे आम्ही राग म्हणता म्हणजे आम्ही रागाचे नाट्य तुमच्या समोर मांडतात म्हणजे आम्ही त्या नाट्याचे ते 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 प्रिन्सिपल्स असा काय कायदो असा काय ना आमक माध्यम मेळ् आणि आम्ही वर्सानं वर्स लागून तान तयार केली आणि लय तयार केली आणि सगळी तयार केली त्या रागाची निमित्त करून आम्ही आमग्याले माध्यमाची आमगेली कमांड तुमक दाखयतात अशी शास्त्रीय संगीतची आजचे आजचे दर्शन आसा आणि ते टिकले ना ते आश्चर्य दिसना म्हणून फाटल्यान वचात मतंग मुनी शारंगदेव भरत मुनी आनंदवर्धन मम्मट लोलट हे सगळे पहिले आसात ते संगीत जाय जर म्हणजे भारतीय संगीताची जर तुमक जर ज्ञान जाय तर हे जे हे जे ज्ञान असणे अत्यंत जरूर असा आमच्या संगीताची जी पूर्वीची ग्रंथ असा न्ही ते सगळे संस्कृतात आसात त्या संस्कृत संस्कृतात असल्या कारण प्रत्येक मनशा संस्कृत संस्कृत समजताच असे न्ही ताजे खातीर जे पळय हे दोन चार वडले वडले लोक आसात साहित्यशास्त्रातले काव्यशास्त्रातले नाट्यशास्त्रातले त्या वाचल्यार समजू शकता की रागाचे प्रकटीकरण कसे आणि हे निसर्ग गोयकारांसर्ग निसर्गदत्ता आशे हा तुमक खात्रीन सांगू शकता ताजो उपयोग करचे तुमचे काम असं ताई तुम्ही सरकारी अकादमी विषयी सांगले असे म्हणू येता की हे सरकाराचे कर्तव्य गोयांत संगीताच्या विकासाक पोषक अशें वातावरण करता निर्माण करतले जाल्यार आमचे लोकांचे कर्तव्य कितें अशें दिसता तुमकां हो बरो प्रश्न सुंदर हांवें आमगेले शकू खंय गेले तें ह्या शकू हांवें विचारलें बाय तुका गाणी येता न्ही गो हय येता घेता आई मातशें मातशें इल्लें इल्लें तर म्हणलें तुका जें येता तें तूं चार भुरग्यांक शिकयना कित्याक ज्यां गाणी येतात ज्यां कडेन कला शेजारची चार भुरग्यांक जरी शिकले तरी आज हे हांगचे वातावरण बदलू शकता असं म्हाका दिसता ताई तुम्ही शास्त्रीय गायना बरोबरच खूप गोड अशी भजनां शास्त्राच्याच चौकटी भितर गायल्यात आणि लागून हजारांनी लोकांनी मनशांती जोडल्या अशी तर भजनां जी काही बाकी बाब बोरकार आमचे मोठ्या कवींनी रचिल्ले आसात ही भजना तुमका उपलब्ध करून दिली जर त्या भजनाक तुमच्या आवाजान तुम्ही एक डिग्निटी दिवची अशी आमची सगळ्यांचीच अपेक्षा असा हा तुम्ही अनुकूल ज्या आरती हा गाला पहिली तांडेला ताड रेवडे जै जय रे, जाए जाए रे सोनू लिया। तर ही गा, ही बाब आबालीच अस बाकी बाबाली हा गावची ना अशी तुमक दिस कारण <laughs> ना 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 तशी दिस <laughs> ना पण हा ती गायले कि त्या त्याचे कारण मात्र तुमक सांगपाची माझी वारी इच्छा असा ती अशी कि ज्यांना हायस या संगीतात उडी मारली या समुद्रात त्यांना पहिली माक जो माझ्या समोर प्रभाव पडला तो सुरांचो आणि सुरांची फाटली पाटल्यान फाटली पाटल्यान वचत आज हा इतली वर्सां माझे आयुष्य हांवें काढले जस जशें हांव तेंचे बरोबर चलूक लागले तस तसे ते मातशें कितें तरी दिसू लागले कारण हे अमूर्त जग आसा अमूर्त जगाक पळवणे या अंतखंडातल्या पळोवचें पडटा डोळ्यांनी न्हय ती जस जशी म्हाका दिसूंक लागली तशी म्हणलें हो सूर शब्दाकय लागता व सूर अक्षराकय लागता वो सूर मात्रेक लागता तर तो कितें जाता ते किती रूप जाता तें पळोचे म्हणून हा गीत गाय पथर गायले हे सुंदर गाले किती नाकाशी गो 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 को, गीत गीतं गायले बरेचशी गीत गावन हाय एक अभ्यास केला की हो सूर जेन्ना आम्ही अक्षरांक वापरतात किंवां शब्दांक वापरतात किंवां ताला तालबद्ध करतात त्यांना त्या स्वरांची रूप किती जाता हे बाक फक्त अभ्यास आशिल्लो म्हणून नाही हे म्हणलं पण मागेले मन थंय रमले ना कारण ज्याका आम्ही निखळ स्वर असे म्हणतात त्याचे वातावरण जाणे शक्यच ना किंबवना स्वर जेन्ना खंच्याही गोष्टीक मेळटा तेन्ना त्याची पॉवर कमी जाता म्हाका दिसता निखळ जो स्वर आसा म्हणून म्हाका नोटेशनान हे yeah, आजचे लोक बरेच नोटेशन बी करतात ते म्हाका वाईट दिसता म्हणजे मी दिसता अरे रे त्या स्वरा मात दुख झाले लागले खाली कोणाक मूक न्ही उलयना आपण या ना तुझ्या बरोबर असे म्हणना तो सूर अर्भका बशेन पळोवचो ताका धक्कू लागू नये त्याप्रिबांधचे थंडे दिसांक असे मला दिसता आणि हेच खरे आसा शेवटी म्हाका दिसता म्हणून नाही हा इमोशनल जाऊन उल ना तुमचेकडे जे जाय तेच उलय म्हणून स्वराची निखळता तुम्ही पहिली पळयात स्वच्छ शुद्ध निर्मळ निखळ असो स्वर किती म्हणटा ते पळयात हे कशें आसा तुमकां सांगता आता भग्याल बापूय असा तो व्हडलो जमीनदार किंवा कोण म्हण तो मिनिस्टार बी एक असो तागेल भुरगे ताका सांगता बाबा आमच्या बरोबर खेळायला या ना हो। तो मिनिस्टर व्हडलो चीफ मिनिस्टर तो सकल वचून आंगणा भुरगे बरोबर खेळटा काय ना होय काय ना, का ना? मनिस्त, मनिस्त। राजो सिंहसेनार बसलेला राजो तेगे ल्हान ध्रुवां मांडेर घेऊन बसता नी तसेच सूर हेचे बरोबर खेळतात शब्द आणि मात्र म्हणजे सूर नाही आणि ज्या शब्दाक पण ना ज्या मात्र एक मात्रेक पण ना ताक अर्थही बी ना सौंदर्य ना असे आम्ही म्हणतात म्हणून ते किती किती खाय पळोवपा जाय म्हणून हाय गाली पण तुमच्या मना हा गावचे ना असे न जरी हा गायले तरी सुद्धा ह्या गाण्याक म्हणजे सुगम संगीत किंवा भावसंगीत किंवा हे जे लाईट म्युझिकचे प्रांत असतात थं वडले वाढले लोक आज आस विद्वान असतात त्यांची मुखार आम्ही गावचे आणि तुमक आवडले जर जरूर काय नाव्यात मोठो ठेव जातो फुडले पिळग्यां पण तातूक सुद्धा सुरांचे प्राधान्य असल्याशिवाय राहचे ना कत्रेन ताई ह्याच संदर्भात आणि प्रश्न चाळीस वर्ष फाटली याद येतात हा आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे स्टाफ आर्टिस्ट आशिल्लो तुमची काही गीतां कोकणी गीतां त्यावेळेला रिकॉर्ड झाली तांडेला बी आणि स्टुडिओतल्या रिकॉर्डिंग स्टुडिओतल्या तुमचं एक ॲडमयर या नात्यान वडविकेन आम्ही ती रिकॉर्ड जाताना दुर्दैवान दुर्दैवां आज ऐकूक मेळणात किया ती सांभाळून दवरप झाली ना दिना हे आमचे म्हणजे तुमची नेमकांचे लोकांनी निवडून दिले सरकारांचे ते टिकू नये अशाच जर सरकारचं धर्म असला जायत तर आमक इच्छाच ना हातूंतल्यान कोकणी संगीत अकादमी घडली आणि त्या अकादमीन जर अशी इच्छा व्यक्त केली की तुमच्या आवाजांतली सुगम संगीतची गीतांकॉर्ड करची आणि फुडली पिळग्यांक अभिमानान दाखवची किशोरी ताईन ही गाईली गीतं म्हणून जर तुमचा आशीर्वाद मेळत जरूर असा पण कोकणी गीतां भारतीय संगीत हय इतले लक्षांक दवरात जसे ताईन कोकणी गीत गाऊन तुमचे मन रमवचे तसेच ताईले शास्त्रीय संगीत जतन करून ठेव दवरपाची तुमची कर्तव्य न्हय तर ते तुम्ही कित्या उरले ना ते बरोबरच करून जाय दोनही बरोबर करून जाय हवे इतलेच केले की हवे शास्त्रीय संगीत गृहीत धरले आणि हे घडये तुमकडे शास्त्रीय संगीत केंद्र तुम्ही स्वरांचे निखळ स्वरूप पळतले त्या प्रत्येक शब्दा शब्दांकडे जर मात्रेक जर बांधले तर तो स्वर तुमको केन्नाच दर्शन देणे शक्य ना ह्या हा तुम्हाला भारतीय परंपरेची एक सेवक म्हणून सांगता तुम्ही भारतीय संगीत शास्त्रीय संगीताची जी वैदीक परंपरा असा त्या परंपरेत घट्ट रोमून आपले असे प्रयोग केले तातूंतल्यान तुमची अशी एक खेरीत शैली निर्माण झाली ताई आणि काही जाणकार तुमक रिबेल जिनियस म्हणून ओळखतात म्हणजे जिनियस तुमच्यात असा तो ओळखतात एक्नॉलेज करतात पण बरोबर ताका रिबेल हे उतर लायतात तर हे है, रिबेल जिनियस तुमच्यांतल्यान कसं निर्माण जालो तुम्ही मानतात जाल्यार ओ आणि हो निर्माण जावपाक जे गोयच्या संस्कृतीचे संस्कार तुमचे ताजो कितेंय परिणाम आसा काय कितें म्हणजे हांव इलेशे एक्सप्लेनेशन करता की तुम्हीच दवरिल्लें आसा फाटल्यो आपल्या भरगेपणात यादी की मावशेगेरच्यान काकोडेच्यान कुड्डे वतना दोन्ही रस्त्याच्या दोन्ही वटांनी झाडां चवरिल्ली आसतालीं त्या झाडांच्या चौरांचं सुंग सुगंध वातावरणात पातळिल्लो आसतालो आणि बैलगाडयेंतल्यान तुम्ही वताली आणि त्या बैलगाड्येक जोडिया जो जो बैलांच्या गळ्यातल घाटी किणकिणटाल्यो सकाळच्या वातावरणात आणि तें सगळेच वातावरण तुमकां भूल घालतालें म्हणून या भूल घालपी वातावरणातल्यान जे संस्कार तुमचेर जाले तातूतल्यान ही रिबेल जिनियस जावपाची प्रेरणा काही आपशीच घडले ना पहिले तुम्ही सगळ्यांक मिळून एक गोष्ट सांगात की रिबेल जिनियस म्हणजे कितें आमक खबर ना जाणकारांचें या तें अशें असे घेवन घेऊन जाल्यार तुमकां दाजी पणजीकार दाजी पणशीकार हिराबाई बडोदेकार हाणी उतरां वापरल्यात आणि तांचे म्हणणे असे की तुम्ही एक जिनी आसा तुम दुबावत ना तुम्ही कितें तरी वेगळें खाशेलें अशें निर्माण केलां पूण हें करतना फाटले परंपरे कडेन बंडखोरी केल्या म्हणजे तशें की परंपरा तुमी ब्लायंडली फॉलो करून हां कळ्ळें कळ्ळें म्हणजे तुमची म्हणणें अशें की हांवें ट्रेडिशन मोडली थोडीशी थोडे अर्थ खंयची मागीरची वैदीक परंपरेंतली न्हय आ मागीर वैदीक परंपरा ही ट्रेडिशन आसा ब्रिटीश परंपरा ही ट्रेडिशन हांव मानना मुसलमान ट्रेडिशनल हांव तेका ट्रेडिशन मानच ना न्ही हा खरी मांत ती माझी भारताची परंपरा परंपरा म्हणजे ट्रेडिशनल जी वैदीक काळापासून आली ती आम्ही जरासुद्धा लक्ष असताना कोणाले ब्रिटिशांनी घेतले कोणा मुसलमाना घेतले कोणाले अशी घेण्याचे कारण ते आमगे संगीता किती कमी आशिले म्हणून किती कमी नाशिल्ले आम्ही ते घेऊ शकले ना कारण आमकटेम्प्रेटिव्ह जाऊ येना आमका, ना। आमका साम्यवस्था नाका आणि हा परत अशें उलयन अशेंय बी आमी आमगे वय झालं आज आमी आसार फाली ना पण असं म्हणून हो चान्स ही संधी पटिक्युलरली म्हाका एम एस प्रभून दिली आय मी डेरेक्ट टू हेम hmm. प्रत्येक वेळार एम एस प्रभून म्हाका जागे केले हाडले हांगा तू कितें जाय फाय स्टार जाय फाय स्टार दिता बस जाय तुका फुलां ही वडली इतली फुलां एम एस प्रभूले हा आभार सुद्दां मानना आणि तें कर्ज हांव माथ्यार घेऊन वयतलें आज ती गोष्ट वेगळी पण ताणी म्हाका जबरदस्तीन हंगा हाडले म्हणून हा उलयतां जबरदस्तीन हाडले हाजो अर्थ असो की तू आमगेले नय रावना हांगे म्हागे आघे उलय न्ही म्हणत मागीर मातशी जागृती आली की अरे हय जाय हांगा म्हणून उलयतां त्यांना परंपरा आमगेली जी संगीताची आसा ती मुळांतच सुरवातच ध्यानापासून जाता या संगीताची। आमका आमक मेन आहे सा धरून बस तंबूर तंबूर दिता, तो दितां जुळवून येना तू बेसून रावतले हा तंबूर जुळवून दितां तू सा फक्कत मागे सासरी म्हटले बाय ते तान बिन नाकू गो सासरे मागे यशवंतराव सारंगी वाजयता ते त्या वा बाय धर गो आम्ही यशवंत मा सारखं किती सादर धर मग कंटाळ येता एकशे आठ वेळ झाला नी सहा मेळून आणि किती ना दर गशे माई बी म्हणताली एकशे आठ वेळेस तुम्ही सहा म्हणून सात दिसलो तुका ना नी माझी अजून म्हण एक स्वरचे महिन्याचे महिने आता अशी कर कितले सेकंड असे श्वास सेकंड राहिला मुग एक महिनंभर झाल्यास त्याच्या जवळ जवळ वीस पंचवीस सेकंड जाऊ जाय स्वरा बरोबर दमसास्याची प्रॅक्टीस कशी करची हे आम्ही माईकडे शिकले त्यामुळे दमसास जर चढ जाय कितली गमत पळयात तुम्ही जर चढ दमसास जाय तर व्हायब्रेशन असू ज हा म्हणजे आ ही व्हायब्रेशन्स असू तो पॉईंट तो बिंदू तो समजल सम्झा ना, ना स्टडी द मन बीन बाहेर उडा आम्ही शिकले कारण आमक त्या स्वराची जी पण किंमत असा ती जाणू लागली भितुरली भीत भितुरले भीत आणि भायली पुस्तक वाचल्यानंतर एक्झॅक्टली अपोजिट टू वॉट माय मदर टॉट मी म्हणून मागीर हांवें जुने ग्रंथ काढले जुनी ग्रंथां तेणी सांगलेले असा त्या म्हणतात शर्ज व निर्विकार निरंजन असो असा कितें रिशभ विरश्री असा गंधार करून असा मध्यम हास्य असा पंचम शृंगार असा दैवत अद्भुत भयानक असा अभूत अद्भूत अद्भुत बिभत्स असा निषाद करून आसा कडेन आजची खूप इन्स्टिट्यूशन लक्ष दिता तें म्हाका मातशें सांगात तुम्ही खंयचो mm -hmm. गुरु हे शिकयता अरे राग म्हणजे भाव आम्ही जे पळ किती गातले त्याचा तुमच्या मनाचे परिणाम जाणे ही गोष्ट वेगळी आणि त्या रागाची भावाचं परिणाम तुमच्यावर जा ही गोष्ट वेगळी नाही mm -hmm. त्या आम्ही शास्त्रीय परंपरा म्हणतात त्या परंपरातले हा आता mm -hmm. काय सुद्धा कळले ना अजून किती कठीण विद्या आता पळयात तुम्ही आणि ते आमक नाका म्हणून मागी हेगेल मशी घेतले तेगेलं मशी घेतले मात्र फ्युजन बी कर या सगळे विचार त्यांना येतात पण ध्यानास्था जो पण प्रॅक्टीस करता ता विचार मला दिसना पट तसं ते हा भारतीय शास्त्रीय परंपरा जी असा ती जपण्याची जतन करण्याची वाढवण्याचा प्रयत्न करता म्हणजे असे म्हणू येता की तुम्ही की अस्सल जी परंपरा असा भारतीय कडेन प्रामाणिक असत आणि जे तुमक बंडखोर म्हणतात ताणी कडेन बंडखोरी करून दुसरी परंपरा सुरू केल्या हा दुसरा वाईट वाईट म्हणपाचे नाही पण बंडखोरीच्या संदर्भात असं फरक करू ये बंडखोर हा आसा कारण नव्याण्णव टक्के जग वेगळे पद्धतीने चलता आणि हा एकट्याच एक पद्धतीन चलतं एक बंडखोरी म्हणतातच बरोबर पण ही बंडखोरी आज तुमच्या सारखी जनमानसासमोर हा उलयता तरी तुम्ही प्रेमान आयकतात हा गाता तरी तुम्ही हा आयकतात समजता की ही परंपरेचा जो पण मार्ग असा तो मागे बरोबर असा ही बंडखोरी करपाचे सामर्थ्य तुमकां खंयच्यान आयले सामर्थ्य <क्षिति> म्हागेले शिक्षणांतल्यान म्हाका आयली न्ही म्हाका जर अशें समजता तर ह्या रागाक असो असो भाव आसा आनी हांव शास्त्रीय संगिताचे उपासक आसा म्हणजे स्वरांची उपासक आसा तर ते स्वर वाडोवणे अशें वाड आनी 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 पळोवचें आनी खोलां वयचें आनी खोलां वयचें अशें दिसलें म्हाका ही माझी बंडखोर वृत्ती तुम्ही म्हणता जरा माझी काय हरकत ना कोणता ही बंडखोरीतल्यानं जग फुडे गेला फुडले पावलो पडतं त्या बंडखोरी तुम्ही बंडखोरी म्हणतात त्या त्या का आम्ही ज्ञान पिपासा असे म्हणतात बरो या जाणकारांचे आणि एक तुमच्या बाबतीत एक विशेषण लायतात की तुम्ही चिंतनशील गायिका म्हणून ही चिंतनशीलता खात्री नसा पण ती आयली कशी हाजी एक रहस्य आमक अजून समजूक ना जे का भारतीय परंपरा खबर असा हे रहस्य दिसचेस ना म्हणून <laughs> कारण सांगता हिंडोल व एक राग आम सगळ्या भुरग्यांक खबर असतो तुम्ही शाळे शिकता न्ही वसंत आसा बहार आसा किते हिंडोल म्हणजे किती बगेक पळय हिंडोल पटी दोर बी सांडू सोडून हिंडोला असतो आज संस्कृत वर्ड हिंडोल असा तर तो, तो आम्ही तुमच्या समोर हिंडोल दाखतात हिंडोल राग घाता म्हणजे आम्ही किती करतात हिंडोळ्याचे जसे आम्ही टू अँड फ्रो टू अँड फ्रो जसं हिंदोळ हालता तसे जे मन हलता मन जे आंदोलित जाता त्यांना मनाची अवस्था किती असते ते हिंडोल दाखतात म्हणजे कितीतरी हिंडोळ ह्या शब्दच्या तरी अर्थ असा त्या त्यो, तो त्या अर्थाचे केना भाषेक रुपांतर करतात तोच भाव म्हण शब्दातल्यानं दाखवतात केना स्वरातल्या दाखयतात शब्दातल्या दाखवण्यासाठी आमगे थंय वर्णनात्मक कांयच काहीच न्ही फूल बारीक सुंदर गे घे म्हणून हाय तोडून हाडले बारीक सुंदर आमचे आमच्याकडे दृश्य ना न्ही स्वरांक स्पर्श ना दृश्य ना फक्त मन आसा तर त्या मनातला भारता व्यक्त आम्ही करतात त्यांना तो भाव व्यक्त करता असताना चिंतन केल्याशिवाय हो येना चिंतनात्मक भूमिका ही एकात्मतेची भूम भूमिका असता गेली म्हणजे तो जो पण रागाचा भाव असा त्या भावा आम्ही इतली भिनून वचूक हो जाय की किशोरी आमोणकरांचे अस्तित्व व्यक्ती थे राव्यक्तीच्या जाय व्यक्तीचे पलतकडे पलतडीन गेल्या शिवाय तुम्हाला अमोरतरीची कल्पनाच येऊची ना हो नी आम्ही वडली मीजास् मारून सांगतात आमच्या नी स्वरांची हे असा असं आणि तसे म्हणजे किती तर त्या स्वरातल्यान जो भाव व्यक्त जाता त्या भावाक जर आम्ही पूर्णतः शिरण गेली ना तर तो भाव स्वरातल्या दर्शन दिना तो तो किशोरीचे दर्शन आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे चिंतनात्मक भूमिका म्हणजे किशोरी थंय न ती असूकच जायना कारण ती आज असा आणि फाली ना पण भाव चिरंतन असा त्या सनातनचे पिशे असा एक विद्यार्थी म्हणून हा तो मार्ग आक्रमला तुमच्या सारख्या आशीर्वाद जाय सदिच्छ नय तर हा फुढे किती तरी करू शकत ताईचे भाग्य असे की आशीर्वाद देऊ सारखे मालगडे काय त्यांचे मुखार बशिल्ले असा ताई आताचे जे तुमचे रूप असं म्हणजे तुम्हीच म्हणले की कालचे वेगळे आईचे वेगळे आणि आम आमक ते जाणवता आणि ते तसे असेच हे रूप थोडेशे गुरुचे आचार्याचे असा हे है, तुम्ही मान्य करतली आईचे काय आणि हे हे तुमच्या स्वभावात तुमच्या चाल चळणुकेत दिसून आयला तुम्ही आजपर्यंत कितलीशी लॅक्चर डेमोन्स्ट्रेशन्स केल्यात कितल्याशा सेमिनारांनी वांो घेतला कितल्याशा सिम्पोजियमांनी तुम्ही वाटो घेऊन आपले विचार स्पष्टपणात मांडल्यात आणि तुमच्यात एक गुरु एक शिक्षक लिपिल्लो असा असे जाणवता तुमच्याकडे उलयतना ते जाणवता तर हो शिक्षक तुमच्यातल्यान कसं निर्माण झाला आजही तुम्ही जे किती सांगले ते मला दिसले की ते एका अधिकारवाणीन सांगपी गुरुच्या किंवा आचार्याच्या तोंडातल्या ऐकतकच जी आमची भावना जाता तशी झाली हो शिक्षक तुमच्यातला कसं निर्माण झाला गुरु हो निर्माण जायना गुरु ही जरुरी असता गुरु असल्या शिवाय ज्ञान पुढे वचना आता मला असं दिसले ह्या भुरग्यांनी ह्या संगीतात शास्त्रीय संगीताकडे एक वेगळी नजरेन पळवचे संगीत आणि आपण हातुतला जो पळय भेद असा तो कसं घालवचे ते आमकेले गुरु जे पळय सांगला ते तुमकां सांगण्याचो प्रसंग जर आशिल्लो तर तुमक्या गुरु गुरु म्हणून जे पण तुम्ही म्हणला ते दिसनाशिले mm -hmm. त्याची फाटल्याने एक जरूर दिसली एक आवश्यकता की बाबा तू फुढे का पुढे दोन खड्डे गो पुढे वचू नका हा वचून आयला तू वचू नका मार्गदर्शन गुरु हा मार्गदर्शन करणारो प्रत्यक्ष स्वरूप असता आणि ते ज्ञान कोणे कोण असताना अनुभवीक उलोवचे तर तो गुरु पुस्तकी जो माका अनुभव आयला तो अनुभव दुसऱ्यां आयलो ना अशाच पद्धती अशाच परिस्थितीत गुरु निर्माण जाता आमक ल्हान भुरगीं आसतना तू तुगेलो विषय कर पळया तुक त्या ज्ञानाची तळमळ आसल्यार गुरु तुला दारा येवन उबो रावतलो आणि तशेंच झाले तूं गाणें कर तू प्रेस कॉन्फरन्स बी घेवपा पड ना किती तू कोणा फुडे फुडे करू नका मागेले कॅसेट रिलीज करूर ना किशोरी जशी आई मेहनत केली तशीच तू मेहनत कर ते गाणे लोक तुझ्या घरा येऊन तू आपोन व्हरतले त्यांनाच कर असं मला माहीत सांग माझे नावाचे जगू जायना हे बी माई सांगतो त्यामुळे प्रत्येक गोष्ट माझी महास धडपडत धडपडत करची पडली ते एक आधार असा आशिल्लो की एक शंका आली विचारली माईक तिने ज्या शंकेचे निरसन केले पुणे चालली असो मार्ग असा मार गुरु शिष्याचा भारी सुंदर मातच मातची वाट हा बदलून दुसरीकडे वता आणि तुमचे एक मत जाय मत असे की आमच्या मधी लोकसंगीत असा आणि या लोकसंगीताक एक व्हड परंपरा असा घडये वैदिक परंपरे इतलीच पोन्नी ह्या लोकसंगीतो आणि शास्त्रीय संगीताचे नाते तुम्ही कसे जोडतात आता तुम्ही जे सांगले नी लोकसंगीत एक वडलो असं एक, एक प्रदेश असा शास्त्रीय संगीताचा प्रदेश ना एक सांगता mm -hmm. की आमची सारखी गाणारी पायलीन पच असा अध्यात्म सांगणारी तुगेलो अभंग बरवणारी संत तुकाराम एकच जालो mm -hmm. संत एकनाथ एकच झाले रामदास मनशी कितली आणि mm -hmm. या संत तुम्ही पळयात प्रमाण खूपच कमी खूपच ती बी म्हणजे आणि आम्ही बी म्हणशांनी तसे लोकसंगीत हे भारतीय संगीताचे मूळ असा पण तेच जर वाढत राहिले तर पाना फुलान केना वाढवचे मुळां मुला बरोबर असा झाडाक mm -hmm. फुलूक दिवचे फळूक दिवचे कारण ते फुढे दुसरी मूळ उपस्थित करण्या कारणीभूत जाता म्हणून yeah. आमगे आता आम्ही महाराष्ट्रात राहतानी महाराष्ट्राची फोक सॉंग आजकाल इतली माजली आत की तितूक स्वर सोदून काढचं पड असे लोकसंगीत पहिले नाशिल्कसंगीत नाशिल सुद्धा विद्रूप झाला आजकाल तातून पोल्युशन आलं ज्या ज्या ठिकाणी आम्ही हे म्हणजे स्वरांच्या संगीताचे व्यतिरिक्त म्हणून ज्या ज्या संगीत आम्ही आज ऐकतात तुम्ही आयकतात तित रिदम शिवाय काहीच ना द एन्टयर म्युझिक स्पियर्ड इज डॉमिनेटेड बुद्ध धी रिदमिकल किती म्हणतात इन्फ्लुएंस इन्फ्लुअन्स खंच्या सगम संगीत गाणी विदाउट रिदम म्हणून तो रिदम कितलो वाढचं आणि कितलो आम्ही वाढू दिवचो आमच्या गोयकारांनी तरी याचा विचार करूकुच जात दिसता ह्या संगीत सेवेच्या कार्यात तुमचा आशीर्वाद असो असे आमचे नम्र मागणे आणि तुम्ही जे कितें शास्त्रीय संगीता खातीर केला लोकां खाती केलं असं हा म्हणत ही अखेर अखेर ही लोकसेवा आणि लोकसेवेतल्या ईश्वर सेवा, सेवा। ते नदरेन भारत सरकारान परत आपलें कर्तव्य भारत रत्नान तुमचो गौरव करचो आणि त्या उपरांत परत अशी मेळपाची संधी येऊची अशें मागतां आणि तुमकां अत्यंत नम्रपणान देव बरें करू म्हणटा